देशपांडे सर, अन्य प्राध्यापक बंधू आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तरुणांच्या समोर बोलायला मला नेहमीच आवडतं. काही वेळेला तरुणांना वाटत असतं की किती हे बोर करतात, परंतु मला आवडतं. ते मला आवडण्याचं कारण असं आहे की तरुणांच्या मनामध्ये एक ऊर्जा असते, एक एनर्जी असते. तरुण विचार करताना काय विचार करतात, जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. असा विचार करणारा युवा वर्ग जो है, त्यांच्याशी बोलायला मला फार आनंद होतो. दुसरी गोष्ट, आपण सगळेजण ज्या महाविद्यालयाशी निगडीत आहात त्याचा आपल्या स्वातंत्र्य चळवळीशी एक जवळून संबंध आहे. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही आहे, परंतु भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना आपण ओळखतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचं बलिदान दिलं असे हे तीन महान व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यातले जे राजगुरू होते, त्या राजगुरूंचा आपली जी त्यावेळेला शाळा होती, बहुतेक ती टिळक रस्त्यावरची असेल, त्या शाळेशी त्यांचा संबंध होता. आणि इथे मागं ज्यांचा फोटो लावलेला आहे, त्या दोघांची एकमेकांशी भेट झालेली आहे, काही मदतही केलेली आहे राजगुरूंना, त्या क्रांतिकार्यासाठी मदतही केलेली आहे, असा एक उल्लेख मी काही वर्षांपूर्वी वाचला. त्यामुळं मला असं स्वतःला वाटतं की तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की ज्या संस्थेनं देशकार्यासाठी काही ना काहीतरी खटपट केली, त्या संस्थेनं चालवलेल्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला शिक्षण घेण्याचं भाग्य लाभलं आहे. या अर्थाने मला तुम्ही भाग्यवान असं वाटता. आजचा माझा विषय हा सद्भावना आणि युवक. आणि जसं देशपांडे सरांच्या बोलण्यामध्ये आलं तसं की स्वदेशीचा काही मुद्दे त्याच्यामध्ये मी मांडणार आहे, अशा पद्धतीनं मी आजचा विषय आपल्यासमोर ठेवणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. 2-3 दिवसापूर्वीच एका घरामध्ये प्रसंग घडला, मी स्वतः अनुभवला. आपल्या सगळ्यांना माहिती की गणपतीमध्ये गणेशाचं आगमन झाल्यानंतर 3-ऱ्या किंवा 5-व्या दिवशी गौरीचं आगमन होतं. महालक्ष्मी म्हणतात, गौरी म्हणतात, गौराई म्हणतात. आणि मग त्याची सजावट केली जाते, त्याच्यासमोर असं छान खाद्यपदार्थ वगैरे ठेवले जातात. आणि त्यानिमित्तानं आपले जे ओळखीचे आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना प्रेमानं बोलवलं जातं, आदर सत्कार केले जातात. आता एका घरामध्ये अगदी 3 दिवसापूर्वीच हा प्रसंग घडला. एका घरामध्ये अशी छान सजावट केलेली होती गौरीची, सगळी आरास वगैरे मांडलेली होती. आणि आता ही घरात सजावट केली म्हणजे ते हिंदू माणसाचं कुटुंब, त्या कुटुंबामध्ये एक मुसलमान बाई आल्या, त्यांची मुलगी आणि छोटा नातू होता त्यांचा. आता ते आल्यानंतर हिंदूंच्या मध्ये एक परंपरा आहे की जी सवाष्ण असेल तिला कुंकू लावण्याची परंपरा आहे, हळद कुंकू लावण्याची परंपरा आहे. तसं बघायला गेलं तर मुसलमानांची ती परंपरा नाही, परंतु जेव्हा त्या घरातली जी महिला होती तिला हळद कुंकू लावायला गेली, त्यावेळेला त्या मुसलमान महिलेनं उत्तर असं दिलं नाही की आमच्यात चालत नाही. त्यांनी काय केलं, तुम्हाला कदाचित माहिती असेल मुसलमान महिला हळद कुंकू कुठं लावून घेतात, इथे गळ्याला लावून घेतात. आता हे कशाचं उदाहरण आहे, हे सद्भावनेचं उदाहरण आहे की आमची विचार करण्याची पद्धत, आमची उपासना पद्धत, आमचा धर्म जरी वेगळा असेल तरीसुद्धा आपण एक मानव या नात्याने एकमेकांशी निगडीत आहोत आणि ही सद्भावना आपण टिकवून ठेवली पाहिजे. याचं एक चांगलं उदाहरण मला परवाच अगदी शब्दशः बघायला मिळालं. मला हे त्यानिमित्तानं तुमच्यासमोर मांडावं असं वाटलं. सांगली जिल्हा आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या कारणांनी माहिती आहे. त्या सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव नावाचं एक गाव आहे. त्या कडेगावचं काय वैशिष्ट्य आहे, तर मुसलमान धर्मामध्ये ताबूत काढण्याची, मुहरमच्या दिवसामध्ये ताबूत काढण्याची पद्धत आहे. पुण्यामध्ये सुद्धा ती चालते, आपल्याला माहिती असेल तर मला कल्पना नाही. परंतु या कडेगावचं वैशिष्ट्य असं आहे की त्या कडेगावचे जे ताबूत असतात ते काही मीटर उंच, म्हणजे 2-3 मजली एवढे उंच ते ताबूत असतात. सगळं ते लाकूड, काठ्या, बांबू याने ते उभं केलेलं असतं. आणि असे ताबूत उंचच्या उंच ताबूत असतात आणि त्यांच्या ताबूतांच्या भेटीचा सोहळा होतो. आता तसं म्हणलं तर हा सण कुणाचा, तसं म्हणलं तर हा सण मुसलमानांचा. परंतु कडेगावचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला जर बघायची संधी मिळाली तर केव्हा तरी आवर्जून जाऊन बघा. तिथे हिंदू, मुसलमान असे सगळेजण एकत्र येतात आणि अतिशय एका प्रेमानं, एका उत्साहानं तो सगळा सण साजरा करत असतात. त्यामुळे आपल्या भारताचं वैशिष्ट्यच हे राहिलेलं आहे की सद्भावना, एकमेकांच्या प्रती असणारी ही सद्भावना जी आहे ती महत्त्वाची राहिलेली आहे. आणि आजच्या विषयाचं शीर्षक सद्भावना आणि युवक देण्याचं अजून एक कारण असं आहे
युवकांच्या मध्ये ऊर्जा तर असतेच, परंतु जगामध्ये सध्या भारताचं एक विशिष्ट असं स्थान आहे. विशिष्ट स्थान भौगोलिक आहे वगैरे वगैरे त्या तपशिलात जाण्यापेक्षा भारतामध्ये सध्या वयानं तरुण असणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त जगामध्ये. भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पैकी एका आकडेवारीनुसार 40% लोक असे आहेत की जे कमावत्या वयोगटातले, म्हणजे जे वयानं तरुण आहेत. एका वेगळ्या शब्दामध्ये त्याला असं म्हटलं जातं की भारताला या पद्धतीचा डेमोग्राफिक डिव्हिडंड, म्हणजे लोकसंख्येचा एक ज्याला म्हणतात लाभांश, अशा अर्थानं भारताला मिळणार आहे असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळं तरुणांचं हे फार महत्त्वाचं काम आहे की भारतामध्ये ही सद्भावना जी टिकून राहिलेली आहे ती पुढं नेण्याचं काम आहे हे असं मला स्वतःला वाटतं. पुढची स्लाईड. या निमित्ताने मला आठवण होते ती 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर आपल्याला 9/11 या निमित्तानं माहिती आहे, कारण एका माथेफिरूनी अमेरिकेमध्ये त्या ट्विन टॉवर्सवरती ती विमानं आदळवली आणि हजारो लोकांचे त्याच्यामध्ये जीव गेले, त्याच्यातनं युद्ध झालं वगैरे वगैरे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण भारतीयांनी विशेषतः लक्षात ठेवलं पाहिजे की हा 9/11 जो आहे 11 सप्टेंबर 1893 हा दिवस आपण अत्यंत अभिमानानं आनंदानं लक्षात ठेवला पाहिजे. मगाशी सरांच्या बोलण्यातसुद्धा उल्लेख आला, स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये भाषण केलं, आपल्यापैकी अनेकांना त्या भाषणाची सुरुवात माहिती असते. त्या सुरुवातीला स्वामीजी काय म्हणाले, माझ्या अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो, आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आता आपल्या सगळ्यांना टाळ्यांचा कडकडाट होणं, भगिनींनो बंधूंना म्हणणं याच्यात नवल काही वाटत नाही, परंतु अमेरिकन संस्कृती जर तुम्ही जवळून अनुभवली तर त्यातलं वेगळेपण आपल्या लक्षात येतं. आजच्या विषयाच्या दृष्टीनं मला स्वतःला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांचं हे जे भाषण आहे ते जवळपास 3.5-4 मिनिटाचंच भाषण आहे. तुम्ही इंटरनेटवरती सर्च केलं तर तुम्हाला ते मराठीत मिळेल, इंग्लिशमध्ये मिळेल, हिंदीमध्ये मिळेल. तुम्ही मुळातून ते भाषण वाचा. आणि सद्भावना या विषयामध्ये भारताची जगाच्या व्यासपीठावरती काय भूमिका आहे हे स्वामीजींनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्दे घेऊन मांडलेले आहे. स्वामीजी असं म्हणतात की आमची भूमी अशी आहे की जिनं ज्यांचं घरदार सोडून ज्यांना यावं लागलं त्यांना अतिशय उदार अंतकरणानं आणि प्रेमानं आश्रय दिला, हजारो वर्षापूर्वी दिला. नंतरच्या स्लाईडमध्ये त्याचा संदर्भ मी देणार आहे. परंतु जगामध्ये सद्भावना बिघडण्यासाठी काय होतं तर प्रत्येकाला असं वाटायला लागतं की मी सांगतो तेवढंच खरं, मी सांगतो तेवढंच श्रेष्ठ. त्यामुळे त्या भाषणामध्ये स्वामीजींनी या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे. शिवमहिम्न नावाचं एक स्तोत्र आहे, पुष्पदंत नावाच्या गंधर्वानं रचलेलं स्तोत्र आहे, आणि त्या स्तोत्राच्या ओळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, इथं समोर दिलेल्या आहेत. रुचिना वैचित्र्यात रुजुकुटुल नाना पथजुषाम तृणामेको गम्यस्त्वमसि प्रयसाम निर्णव. याचा अर्थ काय होतो तर काही माणसं सरळ मार्गानं परमेश्वराची उपासना करतात, काही माणसं जरा वेड्या वाकड्या मार्गानं परमेश्वराची उपासना करतात, परंतु जगामधला अंतिम परमेश्वर एक असल्यामुळेच जसं समुद्र कुठलंही पाणी ज्या वेळेला आकाशात न पडतं ते नदीत न जावो, नाल्यात न जावो, ओढ्यात न जावो, महानदीत न जावो, शेवटी जाऊन मिळतं कोणाला, समुद्राला मिळतं. तसं हे भगवंता तुला कुठल्याही मार्गाने उपासना केली तरी ती तुझ्याचपर्यंत पोचते, म्हणजे सर्व सृष्टीच्या मागे एकच ईश्वरी तत्व आहे असं सांगितलं. आता या या भाषणामध्ये सद्भावनेच्या आधारावरती विचार करण्यासाठी महत्त्वाचा उल्लेख जो आहे तो शेवटच्या परिच्छेदामध्ये आहे. ती परिषद ज्या वेळेला सुरू झाली, हे भाषण ज्या दिवशी झालं, पहिल्या दिवशी हे भाषण झालं आहे स्वामीजींचं, त्या दिवशी सकाळी तिथं परिषदेच्या ठिकाणी एक मोठी घंटा लावलेली होती, चर्चमध्ये वगैरे असते तशी, आणि त्या घंटांचे 10 वेळेला घंटानाद करण्यात आले, कारण जगामध्ये त्याला 10 धर्म आहेत असं मानलं गेलं आणि 10 वेळेला घंटानाद करण्यात आला. स्वामीजींनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं की आज सकाळी या परिषदेची सुरुवात म्हणून जे 10 घंटानाद करण्यात आले ते जगामधली सांप्रदायिकता, धर्मांधता यांची मृत्यूघंटाच ठरली पाहिजे. आजपर्यंत जगाच्या पाठीवरती धर्माच्या नावावरती, संप्रदायाच्या नावावरती लाखो लोक नव्हे करोडो लोकांचे जीव गेलेले आहेत, रक्ताचे पाट वाहिलेले आहेत. आता हे सगळं चित्र आपल्याला बदलून टाकायचं आहे आणि एक सद्भावनेचं युग आपल्याला जगात निर्माण करायचं आहे. स्वामीजी विचार करतात तो केवळ भारताचा नव्हे तर तो जगाचा विचार करतात. तेव्हा आपण सगळ्यांनी हे भाषण अतिशय ऐतिहासिक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी सगळ्यांना असं नम्र आवाहन करतो की तुम्ही मुद्दाम इंटरनेटवरती जाऊन हे मूळ भाषण वाचा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले आणखीन तपशील कळतील पुढे. आता आपल्या भारतभूमीमध्ये अनेक श्रेष्ठ पुरुष होऊन गेले. तामिळनाडू नावाचं राज्य आपल्याला माहिती आहे दक्षिणेकडे, साधारण 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संत थिरुवल्लुवर नावाचे एक संत होऊन गेले, एका तामिळनाडूमधल्या छोट्याशा खेड्यामध्ये होते. व्यवसाय काय त्यांचा, तर विणकर होते. व्यवसायानं ते विणकर होते, कापडं विणायची, ती विकायची आणि त्याच्यातनं आलेल्या पैशातनं आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवायचा. एके दिवशी ते काय केलं की अतिशय सुंदर अशी त्यांनी साडी विणली आणि ते विकण्यासाठी म्हणून गावच्या बाजारात येऊन बसले.
आणि गावच्या बाजारात येऊन बसल्यानंतर त्या गावामध्ये एक तरुण मुलगा होता. आता त्या मुलाच्या मनात काय आलं सांगता येत नाही इतक्या वर्षानंतर. त्या मुलानं त्यांच्याकडे गेला आणि ती अशी साडी धरली वरती आणि विचारलं की ही साडी केवढ्याला आहे. तिरुवल्लूर अगदी शांतपणे म्हणाले की 2 रुपयाची साडी आहे. त्या मुलानं काय केलं की ती साडी एकदम बरोबर मध्ये धरली आणि 2 भागात टराटरा फाडली. साडीचे 2 तुकडे केले, 1 तुकडा असा धरला. याची किंमत किती? तिरुवल्लूर शांतच होते, ते म्हणाले 1 रुपया. पुन्हा तुकडे केले, 50 पैसे, 25 पैसे. असं करता 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 काही मिनिटाच्या अवधीमध्ये अतिशय त्या सुंदर साडीचं चिंध्यांच्या मध्ये रूपांतर झालं. शेवटी एक चिंधी उचलून तो तरुण म्हणाला, आता बोला, आता याची किंमत किती? त्याला कदाचित असं वाटत होतं की हे रागावतील, हे चिडतील, हे भोंदू बाबा आहेत. आज कसं आपण गेले काही दिवस त्या एका भोंदू बाबाचं नाव वर्तमानपत्रामध्ये चॅनलमध्ये वाचतोय. धर्माचं नाव घ्यायचं, देवा धर्माचं मानवतेचं नाव घ्यायचं आणि त्याच्या खाली वाईट गोष्टी करणाऱ्या बाबांसारखा हाय असं वाटलं का काय मला माहिती नाही. परंतु ज्या वेळेला त्यानं चिंधी अशी दाखवली आणि थिरुवल्लूरांना विचारलं की बोला आता याची किंमत किती, थिरुवल्लूर हसले आणि ते म्हणाले की याची किंमत काहीच नाही. कारण वस्त्र कशासाठी असतं? वस्त्र हे माणसानं लिहायचं असतं, त्याच्यामुळे माणसाचं अंग झाकलं पाहिजे. या चिंधीनं काही माणसाचं अंग झाकलं जाऊ शकत नाही, त्याचं काम पूर्ण होत नाही म्हणून त्याला पैसेच नाही. आता हे सगळं लक्षात आल्यानंतर तो तरुणसुद्धा विचारी होता. त्याला लक्षात आलं की अरे या थोर संत महात्म्याची आपण निंदा केली, त्यांच्याशी आपण किती वाईट वागलो. त्याला पश्चाताप झाला. एकदम झटकन तो खाली वाकला, पायावरती डोकं ठेवलं, डोळ्यातनं अश्रू घळाघळा व्हायला लागले आणि तो म्हणाला की महाराज मला माफ करा, मी तुमची परीक्षा घेतली, मला माफ करा. तिरुवल्लूरांनी उत्तर दिलं, आपण लक्षपूर्वक ऐकूया. तिरुवल्लूर म्हणाले, तुला माफी मागायची असेल तर केवळ माझी मागून चालणार नाही, माझ्या घरच्यांची पण माफी मागितली पाहिजे. कारण मला ते माझ्या व्यवसायात मदत करतात. त्यांची नुसती माफी मागून चालणार नाही, तुला शेतकऱ्याची माफी मागायला पाहिजे. कारण त्यांना कापूस पिकवला नसता तर मी वस्त्र विणलं नसतं. तुला कापसाच्या बीची माफी मागायला पाहिजे. त्याचं झाड झालं, त्याच्यातनं कापूस निर्माण झाला, तुला त्या बीची माफी मागायला पाहिजे. पण बीचं झाड व्हायला असेल तर त्याला सूर्य म्हणजे ऊन, वारा, पाणी या सगळ्यांची, पावसाची मदत होते, सगळ्या सृष्टीची मदत होते. तुला माफी मागायची असेल तर सगळ्या सृष्टीची माफी मागायला पाहिजे. ज्यावेळेला मी गोष्ट ऐकली त्यावेळेला मला लक्षात असं आलं की आपल्या भूमीमध्ये पूर्वजांनी काय सांगितलं की सर्व जग जे आहे ते एक आहे. त्याच्यामध्ये कप्पे पाडले माणसानं, मग राज्याचा पाडला, जिल्ह्याचा पाडला, देशाचा पाडला, खंडांचा पाडला वगैरे वगैरे. परंतु आपल्या पूर्वजांनी विचार काय केला की सर्व जग एक आहे. हा एकत्वाचा विचार आपल्या पूर्वजांनी दिला, त्यासाठी मला ही गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हा भारत भूमीचा विचार आहे. त्याच्यानंतर मगाशी ज्याचा उल्लेख होऊन गेला की त्याचा उल्लेख आपल्याकडे एक येतो की सत्य एकच आहे पण ते सांगण्याचे मार्ग वेगळे. पुन्हा एकदा मगाच्या मुद्द्याकडे मी येतो. स्वामी विवेकानंदांनी असं म्हणलं की भारताची ही श्रद्धा आहे की सर्व धर्मपंथ हे सत्य आहे, फक्त आमचाच धर्मपंथ सत्य आहे आणि बाकीच्यांचे चुकीचे आहेत असं भारताचं म्हणणं नाही आहे. भारताचं म्हणणं आहे की सगळे धर्मपंथ सत्य आहेत, ते आमच्याकडे म्हणलं आहे. आणखीन एका श्रेष्ठ महान अशा व्यक्तिमत्वाचं नाव मी इथं लिहिलं आहे, भगवान महावीरांचं नाव लिहिलं आहे. भगवान महावीरांचं जीवन आपण केव्हा तरी नंतर तपशिलात समजून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये महावीरांनी अनेकांतवाद नावाचा एक वाद मांडला. त्या अनेकांतवाद म्हणजे काय? एक छोटीशी गोष्ट त्यानिमित्तानं येते. जंगलामध्ये एक हत्ती होता, तो हत्ती गावामध्ये आला आणि योगायोगानं त्या गावामधले जे समोर त्याला दिसलेले लोक होते ते आंधळे होते, 7 आंधळे होते. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की काहीतरी एक प्रचंड गोष्ट आपल्या समोर आली आहे आणि ते म्हणाले की ह्या ही गोष्ट काय आपण समजावून घेऊयात. मग एक आंधळा गेला आणि त्यांना असा समोर हात लावला तर त्याच्या हत्तीच्या पायाला हात लागला. तो म्हणला हा ही जी काही वस्तू आहे ती खांबासारखी आहे. कुणाचा तरी हात कानाला लागला, तो म्हणला ही सुपासारखी आहे. कुणाचा तरी हात लागला शेपटीला लागला, तो म्हणला ही झाडूसारखी आहे. सगळ्यांना लक्षात असं आलं, सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे, हत्तीचा पाय खांबासारखा आहे, हत्तीचं शेपूट झाडूसारखं आहे, हत्तीचे कान सुपासारखे आहेत. परंतु हे सगळं म्हणजे हत्ती आहे का? हे तुकड्या तुकड्यात हत्ती नाही. जो डोळस माणूस असतो तो बाजूनं बघताना लक्षात असं येतं की अरे सगळ्यांचा मिळून हत्ती होतो. महावीरांनी असं सांगितलं की एकाच सत्याकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. एका सत्यामध्ये काही भाग हा त्यावेळेचं सत्य वाटणारा असू शकतो, काही त्यावेळेचं असत्य वाटणारा असू शकतो. परंतु हे सगळं बदलणारी गोष्ट आहे. या अनेकांतवादाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. महावीरांनी असं म्हणलं की सजीवांच्यामध्ये तर जीव आहे, माणसामध्ये जीव आहे, पशुपक्ष्यांमध्ये जीव आहे, वनस्पतीमध्ये जीव आहे. परंतु त्यांनी असं म्हणलं की या कणाकणामध्ये पण जीव आहे. मग लोखंड असेल, धातू असतील, दगड असतील, माती असतील, या सगळ्यांमध्ये जीव आहे. याच्यामध्ये जीव म्हणजे चैतन्य आहे. हा एक वेगळा विचार दिला आणि माणसाला विचार करायला त्यांनी शिकवलं, त्याची पातळी उंचावली. त्यामुळे आपण जैन धर्मीय साधू ज्या वेळेला बघतो त्या लक्षात असं येतं की त्यांच्या नाकावरती काय बांधलेलं असतं, नाकावरती असं कापड बांधलेलं असतं.
कारण काय, आपण श्वास घेताना कळत नकळत असे हजारो लाखो जीवाणू विषाणू आपण नाकावाटे तोंडावाटे आत घेत असतो आणि त्यांचा मृत्यू होत असतो. कारण त्यांच्यामध्ये चैतन्य आणि माझ्यामध्ये चैतन्य याच्यामध्ये तत्वाच्या अर्थानं काही फरक नाही. त्यामुळे केवढं मोठं विशाल तत्वज्ञान भगवान महावीरांनी आपल्याला दिलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. पुढे याच्यानंतर भगवान गौतम बुद्धांना तर आपण सगळेजण ओळखतो. ते दयेच्या आधारावरती, करुणेच्या आधारावरती भगवान बुद्धांसारखा ज्ञानी व्यक्ती त्या काळातला हा श्रेष्ठ असा व्यक्ती होऊन गेला. असे श्रेष्ठ महामानव आपल्या देशामध्ये होऊन गेले. त्यांनी आपल्या अनुयायांना एक नवी दिशा दिली, जीवनाचा एक नवीन मार्ग दिला. त्यावेळेच्या चाललेल्या ज्या प्रथा होत्या, चुकीच्या प्रथा होत्या, कुप्रथा होत्या, अंधविश्वास होते, त्याच्यावरती त्यांनी कडाडून प्रहार केला आणि एक नव्या पद्धतीचा समाज घडवण्यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य निर्माण केलं. आता त्यांचं मूळचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं नाव काय होतं? सिद्धार्थ. आणि आई गौतमी त्यांची मावशी म्हणून तिचा त्यांनी प्रतिपाळ केला म्हणून गौतम, त्यांचं नाव गौतम. पण त्यांना बुद्ध का म्हणतात? तर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना ज्ञान प्राप्त झालं. सगळे लोक असं म्हणायचे की यांच्याकडे इतकं ज्ञानाचं भांडार आहे, यांच्यासारखा ज्ञानी व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. अशाच भगवान बुद्धांच्या चरित्रातली एक छोटीशी घटना या निमित्तानं. एका झाडाखाली ते बसलेले होते आणि एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी चर्चा करू लागला, कदाचित वादविवाद घालू लागला. आणि तो म्हणायला लागला की जग एवढं विस्तीर्ण आहे, एवढं मोठं विशाल आहे आणि तुम्ही सांगतात तेवढंच सत्य आहे, हे कशावरनं? भगवान बुद्ध हसले. ते म्हणाले की हे काय आहे, मी ज्याच्या खाली बसलो ते काय आहे? तो म्हणाला हे झाड आहे. झाडाला म्हणला पानं दिसत आहेत का? हो पानं दिसत आहेत. किती पानं असतील? असंख्य पानं असतील, जी मोजता येणार नाहीत अशा पद्धतीची पानं आहेत. भगवान बुद्ध हसले, खाली वाकले. खाली झाडाची पानं काही पडलेली होती आणि ती उचलली आणि त्यांनी अशी समोर केली आणि म्हणला की हे सगळं जे दिसत आहे ना एवढं ज्ञान आहे, झाडाच्या पानांच्या संख्ये एवढं ज्ञान आहे, मी जे सांगतोय ते एवढंच आहे. आता ज्याला ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे असं सगळे लोक मानतात, तो काय म्हणतो? की माझं ज्ञान हे मर्यादित आहे. म्हणजे आज जी गोष्ट मला खरी वाटते ती कदाचित उद्या खोटीसुद्धा ठरू शकते. अशा पद्धतीचा एक उदारभाव त्यांच्या मनामधून आपल्याला बघायला मिळतो आणि नम्रता पण आपल्याला दिसून येते. जी माणसं खरंच मोठी असतात ना ती नम्र असतात. नम्रतेचं उदाहरण या श्रेष्ठ पुरुषांच्या, श्रेष्ठ व्यक्तींच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतं. हे भगवान बुद्धांच्या चरित्रातून आपल्याला लक्षात मिळतं. एक शीख संप्रदायाचं, शीख धर्माचं मी उदाहरण दिलं आहे. शिखांच्या गुरुद्वारामध्ये तुम्ही कधी गेलात का नाही मला माहिती नाही, परंतु त्या गुरुद्वारामध्ये एक व्यवस्था असते, त्याला लंगर असं म्हणतात. तर भारताचा जर इतिहास बघितला तर गेल्या काही हजार वर्षांच्या इतिहासामध्ये भारतीय समाज जो होता तो तुकड्या तुकड्यामध्ये विभागला गेला. जात पात पंथ प्रांत भाषा संस्था संघटना संप्रदाय याच्यामध्ये तुकड्या तुकड्यातनं विभागला गेला. आणि काही काळापूर्वी, आज कदाचित तुम्हाला अनुभव येत नसेल, अगदी फार जुनी गोष्ट नाही आहे महाराष्ट्रातली, 40-50 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं होतं की मी यांच्या घरी जायचं का नाही जेवायला, त्यांनी माझ्या घरी जेवायला यायचं का नाही हे विचारायचं, हे ठरायचं कशावरनं? तर मी योगायोगानं कुठल्या आईबापांच्या पोटी जन्माला आलो या जातीवरती ठरवायचं. परंतु शिखांच्या कुठल्याही गुरुद्वारामध्ये तुम्ही जा, भारतातल्या कानाकोपऱ्यात जा, नवे जगात जा, तुम्हाला लक्षात असं येईल की तुमची जात विचारली जात नाही, तुमचा धर्म विचारला जात नाही, तुमचा पंथ विचारला जात नाही. तुम्ही भुकेलेले असाल, तुम्हाला प्रसाद घ्यायची इच्छा असेल, तर तुम्हाला त्या लंगरमध्ये अतिशय आनंदानं जेवण वाढतात. आणि जेवण वाढणारे कोण असतात? जेवण वाढणारे जे ज्यांचा मोठा उद्योग आहे, व्यवसाय आहे, जे वकील आहे, डॉक्टर आहेत, समाजामध्ये ज्यांचं नाव आहे, कार्य आहे, कर्तृत्व आहे, अशी लोकं अत्यंत नम्र भावानं वाढतात. हे आपल्यामधल्या असणाऱ्या सद्भावनेचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे असं मला स्वतःला वाटतं. ही सद्भावना आहे ना, ही टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. परंतु ही सद्भावना पुढचं घे, ही सद्भावना टिकू नये, भारताची टिकू नये याच्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. आता आपल्या सगळ्यांना असं वाटेल की सरांना आज भाषण द्यायचं सद्भावनेवरती, म्हणून सरांनी काहीतरी तयारी केली आहे आणि त्यांना जे काही वाटतं ते आम्हाला सांगतात. परंतु एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की जरा विचार करायचा. आपल्या सगळ्यांना देवानी मेंदू दिला आहे, विचार करण्याची शक्ती दिली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याकडे ज्ञानाचं एका अर्थानं खजिना खुला आहे. लोकांशी जा, बोला, माहिती घ्या, तपासा, खरं वाटलं तर ते स्वीकारा. एखादा म्हणतो म्हणून कोणाच्या शब्दावरती विश्वास ठेवण्याचे दिवस आता नाही, त्यामुळे हे तारुण्याचं लक्षण आहे असं मला स्वतःला वाटतं. तर हे प्रतिमा भंजन नावाचा उद्योग आपल्याकडे होतो. प्रतिमा भंजन म्हणजे काय? की आपल्या भारतामध्ये परंपरेनं अनेक गोष्टींना आपण श्रेष्ठ मानलं गेलं, की यांचं जीवन म्हणजे कसं, एक श्रेष्ठ जीवन आहे, यांच्यासारखं जगाला शिकलं पाहिजे असं आपण अनेक महापुरुषांच्याबद्दल, महान स्त्रियांच्याबद्दल बोलतो, महान व्यक्तींच्याबद्दल बोलतो. जाणीवपूर्वक असं काहीतरी करायचं, खोडसाळपणा करायचा, कुठेतरी वाकडा विचार करायचा, कारण समाजामध्ये फूट पाडायची.
आता हे असं मी सांगितल्यानंतर असं वाटेल की सर तुम्ही बोलता ह्याला पुरावा काय. एक पुरावा मी तुम्हाला देतो. आपलं भारताचं राष्ट्रगीत कुठलं? जनगणमन. ते लिहिलं कोणी? रवींद्रनाथ ठाकूरांनी लिहिलं, रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं. रवींद्रनाथ टागोरांनी 1919 साली ब्रिटिश सरकारनं त्यावेळेचा सर्वोच्च असणारा सन्मान जो होता सर नावाची पदवी त्यांना दिलेली होती. सर ही पदवी आहे ब्रिटिशांची सगळ्यात जास्त मोठी महत्त्वाची. ती परत दिली कारण ब्रिटिशांनी जालियनवाला बागेमध्ये हत्याकांड घडवलं. असे ज्वाज्वल्य असणारे देशभक्त रवींद्रनाथ, मग लोक इंटरनेटच्या माध्यमातून काय पाठवतात की जनगणमन कधी लिहिलंय तुम्हाला माहिती आहे का? 1911 साली तो जॉर्ज ज्या वेळेला भारतामध्ये आला ना पहिल्यांदा, आपल्याला गेटवे ऑफ इंडिया माहिती असेल मुंबईचं, तर तिथे त्याचं स्वागतासाठी ते गीत लिहिलं. असं काहीतरी खोडसाळपणा करायचा म्हणजे मग विचार करणारा ज्याला माहिती असते माहिती नसते ना तो म्हणतो अरे खरंच असेल सुद्धा, असा विचार करायला लावायचा. मग रवींद्रनाथांच्या मनाबद्दल आपल्या मनामध्ये जी कल्पना आहे की एक श्रेष्ठ देशभक्त आहे, श्रेष्ठ शिक्षणतज्ञ आहे, एक महान व्यक्ती आहे, संगीतज्ञ आहे, असं म्हणल्यानंतर आपल्याला असं वाटतं हे या माणसाच्यात काही अर्थ नाही असं आपल्याला कळत नकळत वाटायला लागतं. कारण तेच तेच आपल्याला परत सांगितलं जातं. याला म्हणायचं प्रतिमाभंजन. अशा महापुरुषांचं कुठंतरी वाईट वाकडं वावदूक उडवायचं. दुसरा मुद्दा आहे, आपण सगळेजण इंटरनेट व्हॉट्सअपच्या माध्यमात असतो, काही जण तर 24 तास ऑनलाईनसुद्धा असतात. त्या इंटरनेट व्हॉट्सअपच्या बद्दल आपण सावध राहिलं पाहिजे. आपल्या पुण्यातलीच गोष्ट आहे, नावानिशी सुद्धा मी तपशील सांगू शकतो परंतु सोडून द्या, वाईट घटना असल्यामुळे मी फक्त उल्लेख करतो. समजलं तर समजलं, परंतु घटना खरी आहे, स्पष्ट आहे. 3 वर्षापूर्वी एक असाच मेसेज निघाला, त्याच्यामध्ये आपल्या काय श्रेष्ठ महापुरुषाची बदनामी केली म्हणून तो सगळ्यांनी पसरवला. आणि पसरवणाऱ्यांनी सांगितलं की हा अमक्यात अमक्यातला असेल ना, त्यांनी या महापुरुषाची बदनामी केली. आणि असं म्हणून इथं जवळच, फार लांब नाही आहे, हडपसरला एका तरुणाचा, इंजिनियर तरुणाचा इथं खून झाला, तपास झाला, पोलिसांनी तपास केला. आणि तपास केल्यानंतर शेवटी सापडलं काय, तो सगळ्यात पहिला जो मेसेज पाठवलेला होता तो भारतातनं कुणीही पाठवलेला नव्हता, तो कुठल्या तरी एका परदेशी देशातनं तो सुरू झालेला होता आणि तो भारतामध्ये पाठवलेला गेला होता. त्यामुळं परकीय हे प्रयत्न करतात की भारताचे तुकडे झाले पाहिजेत, मग ते जातीच्या आधारावरती होऊ द्या, पंथाच्या आधारावरती होऊ द्या, धर्माच्या आधारावरती होऊ द्या, भांडू द्या ते एकमेकांना, हे प्रयत्न करतात. एक चांगला शब्द मला काही दिवसांपूर्वी वाचनात आला, तुम्हाला माहिती असेल मला असं वाटतं, बेवकूफ असा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या वेळेला इंटरनेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून असे मेसेजेस येतात आणि आपण भाबडेपणानं विश्वास ठेवतो, अरे खरं असेल, व्हॉट्सअपवर आलं आहे, ह्यानं पाठवलं आहे, त्यानं पाठवलं आहे, सगळ्या ग्रुपवर आलं आहे वगैरे वगैरे, असं म्हटल्यावर आपण जसं विश्वास ठेवत असू त्याला नाव आहे वेबकूफ. वेबकूफ, बेवकूफचं केलं वेबकूफ. त्यामुळे आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की आपल्यामधली जी सद्भावनेची भावना आहे ती तोडण्यासाठी प्रयत्न चालले, आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. बांगलादेश आपला शेजारी आहे, परंतु बांगलादेशचं वैशिष्ट्य काय आहे, तर बांगलादेशमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त सरासरी लोकसंख्या तिथं आहे. 1 चौरस किलोमीटरमध्ये सगळ्यात जास्त लोक जगामध्ये तिथं राहतात. पण दुर्दैवानं मोठा उद्योग नाही, व्यवसाय नाही, थोडीफार शेती चालते, थोडेफार कापडाच्या मिल चालतात, काही हातमाग वगैरे उद्योग चालतात. त्यामुळे हे लोक राजरोसपणे भारतामध्ये येतात, विशेषतः आसाम राज्यामध्ये येतात. आणि मग ते आल्यानंतर काय, त्यांना जगायचंच असतं. मग एखादं काम तिथला माणूस 100 रुपयात करायला तयार असेल तर हा म्हणतो मला 40 रुपये दिले तरी चालेल, 50 रुपये दिले तरी चालेल. काम करणाऱ्याला काय, स्वस्तात झालं ना, मग रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. आणि रोजगाराचा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो मग त्याचा फायदा केव्हा केव्हा नंतर धार्मिक विद्वेषामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होतं असं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हे पद्धतशीरपणे चाललेलं आहे. कोट्यवधी लोक असे आहेत की आपल्याकडे असे बघायला मिळतात, अनेक ठिकाणी बघायला मिळतात. पुण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही डोळ्यासपणे बघायला गेलं तर हे सुद्धा होतात, एक पद्धतशीरपणे चाललं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतामध्ये अनेक संघटना आहेत, या संघटनांच्या मध्ये काळजी केली पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक संघटना आहेत. या संघटनांना पैसे मिळतात कुठून, याचा तपास केल्यानंतर लक्षात असं येतं की काही परदेशामधून यांना फंडिंग केलं जातं. आणि हे लोक काय सांगतात की हा आमचा वेगळा भाग आहे, हे आमचं दंडकारण्य आहे, इथले आम्ही फक्त आदिवासी, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, इथले जनजाती आहोत, इथले बाकीच्या लोकांनी यायचं कारण नाही, हे आमचं शोषण करतात. आता याच्या मागे ज्या वेळेला आम्ही बघायला लागतो त्यावेळेला लक्षात असं येतं की भारताला दुबळं करण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या असं आपल्या सगळ्याला बघायला मिळतं. हे डोळसपणे बघायला केलं. मध्यंतरी एक प्रकल्प चर्चेमध्ये आला, तामिळनाडूमधलाच कुडनकुलम नावाचं एक गाव आहे, तिथे आपण अणुऊर्जाची मोठी भट्टी बांधतोय. त्याला विरोध करणारे अनेक लोक आहेत. त्याची तपासणी केल्यानंतर असं लक्षात असं आलं की जगातली काही अशी फाउंडेशन्स आहेत ती ठराविक संस्थांना देणगी देतात भारतामध्ये. आणि त्या संस्था काय करतात, मुद्दा काही असेल, विकास होतो किंवा नाही होतो, त्रुटी आहेत नाहीत हा चर्चेचा वेगळा मुद्दा आहे,
परंतु विकास म्हटलं की त्याला विरोध. अशा पद्धतीचं वागणाऱ्या संस्था ज्यावेळेला आपण समाजामध्ये बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की पद्धतशीरपणे पैसा पुरवून भारतीयांनाच भारतीयांच्या विरोधामध्ये उठवण्याचं एक षडयंत्र यामागे चाललेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि हा सगळ्यात जो पुढचा मुद्दा आहे तो बाजारपेठ म्हणून आक्रमण. कारण जगाला आता एकच भाषा कळते. आता जगामध्ये एकाच प्रकारचं तत्वज्ञान मान्य असं म्हटलं जातं आणि ते म्हणजे भांडवलशाही किंवा कॅपिटॅलिझम, पैशाच्या आधारावरती. आता भारताचं वैशिष्ट्य काय, 130 कोटी लोक या देशामध्ये राहतात. जगामधले विचार लोक करणारे काय करतात की 130 लोक गिराईक आहेत आमचे, ग्राहक आहेत आमचे, अशा पद्धतीनं विचार करतात आणि ते भारतावरती आक्रमण करतात पुढे. आता हे आक्रमण जे आहे ते करणारे देश कोण आहेत, त्याच्यातला महत्त्वाचा देश होता आपला चीन. गेल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये एक नाव तुम्ही नक्की ऐकलेलं असणार, ते म्हणजे डोकलाम. तिथं भारताचे सैनिक आणि चीनचे सैनिक समोरासमोर आले आणि तिथे तणाव राहिला 2 महिने आणि 4-5 दिवसापूर्वी तो तह झाला एका अर्थानं आणि ते माघार घ्यायचं ठरवलं वगैरे वगैरे तपशील येतात. परंतु आपल्या लक्षात असं घ्यायला पाहिजे की चीनचं हे एका दिवसात एका रात्रीत घडलेलं नाही, त्याच्यामागे इतिहास आहे. इतिहास काय आहे, 1962 जे युद्ध होतं जे आपण तयारी नसल्यामुळे केवळ हरलो. भारतीय सैनिकांच्या मध्ये शौर्याची कमतरता नाही आहे, धाडसाची कमतरता नाही आहे, जीवावर उधाळ होण्याची त्यांच्या इच्छेची कमतरता नाही आहे, पण तयारीच कमी पडली. का कमी पडली ते नंतर केव्हा तरी आपण बोलू शकतो, परंतु तयारी कमी पडली. त्या 62 युद्धामध्ये जवळपास 37,800 चौरस किलोमीटरचा भूभाग हा चीननं आपल्या ताब्यामध्ये घेतला. आज आपण जो आपल्या नकाशामध्ये दाखवतो तो भाग चीनच्या हात ताब्यात आहे. 1962 नंतर 62 जे युद्ध झालं त्याच्यानंतर 2 मित्र झाले. हिंदीमध्ये एक म्हण आहे ते मला या निमित्ताने आठवली, चोर चोर मौसेरे भाई. एक चोर आहे तो चीन आणि दुसरा चोर आहे तो पाकिस्तान. हे दोघं मैत्र झाले आणि पाकिस्ताननी काय केलं, आपण जो जम्मू काश्मीर दाखवतो आपल्या नकाशामध्ये त्यातला 1/3 जम्मू काश्मीर हा पाकिस्ताननं 1947 सालीच आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आपण त्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर असं म्हणतो. त्याच्यातला भाग परस्पर चीनला देऊन टाकला, अक्साई चीन असं चीननं डिक्लेअर केलं आणि तिथून एक मोठा महामार्ग बांधण्याचं चाललेलं आहे काम. जवळपास 10-20 हजार सैनिक हे त्या परिसरात गस्त घालतात. भारताचा नकाशा बघताना तुम्ही लक्षात असं घ्या की भारताचा नकाशामध्ये सर्वात वरती जम्मू काश्मीर आहे. त्याच्यात अशी कोपऱ्यामध्ये कान दिसतात नकाशाला, आपण जर कल्पना केली तर 2 कान दिसतात. इकडचा कान जरा थोडा मोठा कापायचा असा कोपरा आणि इकडचा कान असा थोडासा कापायचा. हा भाग आत्ता भारताच्या ताब्यात नाही, हा चीनच्या ताब्यात आहे, पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे चीननं मुद्दाम केलेलं आहे, आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. जगामध्ये मागच्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये जो लष्करी साम्राज्यवाद होता, इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं. काय होतं इंग्रजांच्याकडे, तोफा होत्या, बंदुका होत्या, सैनिक होते, शस्त्रास्त्र होती, त्याच्या आधारावरती त्यांनी राज्य केलं. त्याला म्हणायचं लष्करी साम्राज्यवाद. पण आता गेल्या 20-25-30 वर्षापासून विशेषतः 1992 नंतर जगामध्ये चर्चा चालू आहे ती आर्थिक साम्राज्यवादाची. म्हणजे काय, एखाद्या देशामध्ये इतका पैसा पाठवायचा, इतका पैसा पाठवायचा की पैशाच्या आधारावरती सगळे गुलाम करतात. बाप बडाना भैया, सबसे बडा रुपया, अशा पद्धतीनं काम करायचं. आणि चीन सरकारची ही अधिकृत पॉलिसी राहिली, अधिकृत धोरण राहिलं की माल बनवायचा तो स्वस्तच बनवायचा. मग शेतकऱ्यांच्याकडून कवडीमोल माळानं जमिनी घ्यायच्या, कामगारांना पुरेसे पगार द्यायचे नाहीत, पर्यावरणाचे कुठलेही नियम मानायचे नाहीत, मोठ्या मोठ्या सबसिडी द्यायच्या, वीज अतिशय स्वस्त दरामध्ये द्यायची आणि अशा जगातल्या सगळ्या कंपन्यांना बोलावलं आणि प्रॉडक्शन करायचं. ते कितीचं करायचं, आपल्याकडे कुणी उद्योग व्यवसाय टाकला तर तो म्हणतो मी 1000 वस्तू बनवतो, 10,000 बनवतो. चीनमध्ये सुरुवातच लाखापासून होते, लाखात बनवल्यामुळं काय होतं, स्वस्त होते. सरकार त्याच्यामागे उभं आहे, सरकार पाहिजे तेवढा पैसा त्यांना पुरवतो आणि अशा लाखांच्या संख्येनं ज्या वेळेला वस्तू बनवल्या जातात त्या गोदामात ठेवून चालेल का, त्या विकायला पाहिजेत. म्हणून चीननं काय केलं आहे, जाणीवपूर्वक आपल्या देशामध्ये त्यांच्या वस्तूंचा लोंढा सोडला आहे. आपल्या देशामध्ये लक्षात असं येतं की मार्केटमध्ये गेल्यानंतर राखी साजरी केली, आपण गणेशोत्सव साजरा करतोय, राखीपासनं, गणेशोत्सवापासनं, पणत्यापासनं, आकाशकंदील, तुम्ही नाव घ्या, वस्तू चीनीच मिळते, स्वस्तच मिळते, एकदम चकचकीत असते, एकदम मन आकर्षून घेते. पण लक्षात असं ठेवायला पाहिजे की चकचकीत जी वस्तू आहे ती कृष्णाच्या चरित्रामध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये पुतना मावशीची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का. भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्यांचा जो मामा होता कंस, त्यांनी प्रयत्न केले, राक्षस पाठवले, पण त्या राक्षसांच्या हातून काम काय नाही झालं. ही पुतना पुढं आली, ती राक्षसी नव्हती, तिनं काय ठरवलं की मी मारते. तिला लक्षात असलं की राक्षस म्हणून गेलो की लक्षात येतं आणि जीव जातोय. मग तिनं रूप पालटलं, एका सुंदर असं स्त्रीचं रूप घेतलं आणि मी म्हणे मावशी आहे, मला मावशीला प्रेमानं मला दूध पाजायचं आहे, गोकुळातल्या सगळ्या बालकांना दूध पाजायचं आहे. रूप कोणाचं घेतलं,
मावशीचं घेतलं आणि ज्या वेळेला कृष्णाला ती अंगावरती पाजायला लागली त्यावेळेला कृष्णाला लक्षात असं आलं की आपल्याला मारायला आली. तिनं ते रक्त तर दूध तर शोषलंच पण रक्त पण शोषलं आणि ती पुतना मावशी मरून पडली. चीनच्या चकचकीत दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना त्या पुतना मावशीसारख्या आहेत, कारण त्याच्यामागे आमच्या 3,080 सैनिकांचं बलिदान आहे. त्याच्यामागे आमच्या 42,500 चौरस किलोमीटर प्रदेशाची आम्ही मोजलेली किंमत आहे. रोज आमच्या सीमेवरती होणारी घुसखोरी आहे आणि भरीत भर म्हणून चीन हा दहशतवादाचा साथीदार आहे. तुम्ही असं म्हणाल की पाकिस्तान हा दहशतवाद एक्सपोर्ट करतो आम्हाला माहिती आहे, कारण भारतात जे दहशतवादी येतात त्या सगळ्यात जास्त कुठल्या देशातून येतात? पाकिस्तानमधनं येतात. पण चीनचा काय संबंध? आम्ही भारतीय सगळे चीनी वस्तू विकत घेतो, आपला पैसा कुठं जातो? चीनमध्ये. चीन त्याच्यातला पैसा पाकिस्तानला देतो. किती पैसा आहे याची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. किती पैसा आहे एका वर्षाची फक्त मी आकडेवारी सांगतो. ही भारत सरकारने अधिकृत दिलेली आकडेवारी आहे. 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये आपला जो चीनचा आणि आपला व्यापार झाला तो साधारणपणे 71 बिलियन डॉलर्स म्हणजे 71 अब्ज डॉलर्सचा झाला. त्याच्यामध्ये भारतानं चीनला किती रुपयांच्या वस्तू पाठवल्या? भारतानं फक्त 9 अब्ज डॉलरच्या वस्तू पाठवल्या. त्याच्यामध्ये काय पाठवलं? कापूस पाठवलं, लोखंड पोलाद पाठवलं, माणसांचे जनावरांचे केस पाठवले, अशा पद्धतीचे 9 अब्ज पाठवले. आता कापूस आहे, लोखंड आहे, हे सगळं काय आहे? रॉ मटेरियल आहे, त्यामुळे किंमत कमी येते. चीननं आपल्या देशामध्ये किती पाठवले? आपण त्यांना 9 अब्ज डॉलरचे पाठवले. चीननं आपल्याकडे पाठवले 62.8 अब्ज डॉलर एवढा माल आपल्या चीननं आपल्या देशामध्ये ओतला. कुठे 9 अब्ज आणि कुठे 62 अब्ज, किती पट चीनचा माल आपल्याकडे येतो? 5 ते 6 पट आपल्याकडे माल येतो आपल्याला लक्षात येतं. आणि चीननं पाकिस्तानला किती मदत केली आहे आपल्याला माहिती आहे का? आता 62 वजा 9 केल्यानंतर किती येतात? 52-53 येतात. एकूण आकडेवारी घेतली. चीननं या मगाशी जे मी सांगितलं की कॉरिडॉर बांधला जातोय, त्या कॉरिडॉरसाठी जवळपास 50 बिलियन डॉलर 50 अब्ज डॉलर हे पाकिस्तानात ओतलेले आहेत. म्हणजे आपला 52 अब्ज डॉलर कुठे गेला? चीनमध्ये. चीननं तो कोणाला दिला? पाकिस्तानमध्ये. आणि पाकिस्तानने आपल्या देशात काय पाठवलं? दहशतवादी पाठवले जे आमच्याच बंधू भगिनींचे जीव घेतात. म्हणून चीन हा दहशतवादाचा साथीदार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि चीनी वस्तूंच्या बद्दल तर लोक काय म्हणतात? चले तो चांदतक नाही तो शामतक. चांदतक चला ऐसा किसने देखा है? ऐसा तो किसने देखा नाही. त्यामुळे चीनी वस्तू इतक्या हलक्या दर्जाच्या बनवलेल्या असतात. एक साधं उदाहरण तुम्ही निरीक्षण करा. तुमच्या घरामध्ये छोटं मूल असेल, आजूबाजूला मूल असेल 2 वर्षाचं 3 वर्षाचं, ते मूल घरामध्ये रांगत असतं, चालत असतं, त्याला एखादं खेळणं आणून दिलं, पहिल्यांदा ते मूल काय करतं? 1.5-2 वर्षाचं ते कसलंही खेळणं असो ते घेतं आणि काय करतं? चावतं, हां, त्याचा स्पर्श घेतं, चव बघतं. ही सगळी चीनी खेळणी जी आहे ती इतक्या कमी दर्जाच्या मालापासून बनवलेल्या असतात, कळत नकळत त्याच्या पोटामध्ये विषारी रसायने जातात. प्लास्टिक तांदूळबद्दल तुम्ही ऐकलंय कधी? प्लास्टिक तांदूळ बाजारात आहे. आमचे गोरगरीब लोक प्लास्टिक तांदूळ विकत येत आहेत कारण स्वस्त आहे. स्वस्त आहे ते मस्त आहे असं आपल्या लोकांना वाटतं. पण हे मस्त प्लास्टिक तांदूळ खाल्ल्यानंतर काय होणार? आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार. जावं कोणाकडे लागणार? डॉक्टरकडे. औषधावरती, डॉक्टरवरती खर्च करावा लागणार. त्यामुळे आमच्या आरोग्याचे प्रश्न आहेत. आणि आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की 52 अब्ज डॉलरमध्ये किती भारतीयांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. 52 अब्ज डॉलर ही संख्या तुम्ही कागदावर लिहून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की किती माणसांना पगार मिळाला असता एवढ्या नोकऱ्या आमच्या तिथे गेल्या. तरुणांचे रोजगार गेले, लाखोंच्या संख्येनं गेले. पण आपल्या देशातले लोकसुद्धा कमी नाहीत, ते प्रयत्न करतात. मग कोल्हापूर लाईटिंगचं तुम्ही उदाहरण ऐकलंय का? गेल्या वर्षी ज्या वेळेला उडीचा अटॅक झाला, कोल्हापूरचे व्यापारी म्हटले की नाही विकायच्या चीनी वस्तू, पण आम्हाला धंदा तर केला पाहिजे, आम्हाला माळा द्या. कोल्हापूरचे उद्योजक म्हणाले ठीक आहे आम्ही माळा बनवतो. कोल्हापूरच्या उद्योजकांनी माळा बनवल्या, इथे नारळीकर इन्स्टिट्यूटनी माळा बनवल्या, चांगल्या पद्धतीच्या माळा बनवल्या. एका गणेशोत्सवात एक माळ न घेता एक माळ थोडीशी महाग असेल 10-15 टक्क्यांनी, पण 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष सुद्धा ती चालू शकते असं कोल्हापुरात बनवतात. इथं महर्षी स्त्री कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहेत, त्या मुलींनी, शाळेतल्या मुलींनी राख्या बनवल्या, आपल्या भावंडांना दिल्या. सरकारनं काय केलं? फटाके जे आहेत ते स्फोटक आहेत म्हणून त्यांच्यावरती बंदी घातली. सरकारने काय केलं? विजेच्या क्षेत्रामध्ये चीननं आपल्या कंपन्यांवरती बंदी घातली, आपण पण त्यांच्या कंपन्यांवरती बंदी घातली. 93 वस्तीवरती अँटी डम्पिंग ड्युटी म्हणजे त्याला टॅक्स म्हणतात एक प्रकारचा, हे लागू केलं. सरकार प्रयत्न करते, समाज प्रयत्न करते. त्यामुळे आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की चीनी वस्तू घेताना आपण हा विचार केला पाहिजे. काही जण मला असं विचारतात, मी एका वेगळ्या विषयावरती भाषण देत होतो, ते म्हणाले की तुम्ही म्हणला चीनमधनं येणाऱ्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नसतात, पण आयफोन पण चीनमधनं येतात. आयफोन तर क्वालिटीसाठी स्टँडर्डसाठी मान्य आहे, तो चीननं बनवलेला घ्यायचा का नाही आपण विचार करू.
की आपल्यासमोर एक अतिशय उत्तम अशी दर्जाची वस्तू टाकलेली आहे आणि त्याच्यावरती असं लिहिलं आहे मेड इन पाकिस्तान असं लिहिलेलं आहे. किती भारतीय ते उचलतील? आपण तोच विचार केला पाहिजे की हे पद्धतशीरपणे आर्थिक आक्रमण आपल्या देशावरती चालू आहे. त्यामुळे चीनचं विचार करताना केवळ पैशाचा विचार करायचा नाही. किंमत एक गोष्ट असते, मूल्य दुसरं गोष्ट असते. त्यामुळे किमतीचा विचार न करता मूल्याचा विचार करायचा. आमचे 3,080 सैनिक मेले, आमचा 42,000 चौरस किलोमीटर भूभाग घेतला, दहशतवादी आमच्या देशामध्ये येतात, आमच्याच लोकांचे जीव घेतात, हे आपण विचार करून चीनी वस्तूंच्यापासून दूर राहिलं पाहिजे. ह्या निमित्ताने मला आवर्जून नमूद करायचं पुढे. आता मी पूर्ण करू का नंतर आपण बोलू? आपण आता काय करावं आणि कसं करावं याच्यामध्ये मी काही उदाहरणं दिली. मगाशी मी उदाहरण दिलं स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचं सुरुवातीला. हजारो वर्षापासून या भूमीमध्ये आलात. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरती एक छोटंसं गाव आहे, संजाण नावाचं गाव आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, कल्पना नाही मला, परंतु येशू ख्रिस्तांचं ज्यावेळेला बलिदान झालं तेव्हापासून जूनच्या वरती जगभरामध्ये अत्याचार होतात आणि तिथले काही जू काही पारशी हे भारतामध्ये आले आणि ते पारशी ज्यावेळेला भारतामध्ये आले त्या ते संजाणमध्ये पहिल्यांदा उतरले आणि त्या संजाणमध्ये उतरल्यानंतर तिथला जो राजा होता तिथं राहायचा तर त्याची परवानगी मागायची म्हणून त्यांनी त्या राजाकडे आपला विनंती अर्ज पाठवला. आता भाषा तर माहिती नव्हती पण विनंती अर्ज पाठवला, राजाला पण लक्षात आलं. मग राजांनी त्यांना काय केलं, राजाने त्यांना दुधाचा भरलेला पेला पाठवला. पारशी लोकांना दुधाचा भरलेला पेला पाठवला. जे पारशी लोक आले होते ते पण हुशार होते. त्या पेला भरलेला पाठवला, त्यांच्या लक्षात असं आलं की आमची जागाच एवढी आता सगळी भरलेली की इथं जागाच नाही, इथं तुम्ही कसे राहणार. त्या पारशांनी काय केलं की त्या दुधामध्ये अशी चिमूटभर साखर घातली, ती ढवळली आणि तोच पेला परत राजाला परत पाठवला. राजाच्या लक्षात असं आलं की दुधामध्ये जी साखर मिसळून जाते तसं आम्ही या समाजाबरोबर मिळून मिसळून राहू याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे. आणि पारशांचं जे धर्म मंदिर आहे त्याला अग्यारी म्हणतात. आपण जसं मंदिर मशीद गुरुद्वारा आहे तुम्हाला माहिती असेल, तसं अग्यारीमध्ये अग्नीची पूजा असते, त्या अग्निपूजक आहेत. अग्नी त्या दिवशी जो प्रज्वलित केला तो आज देखील त्या ठिकाणी प्रज्वलित आहे. हे भारतानं घालून दिलेलं उदाहरण आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या भावना असतील, आपल्या श्रद्धा असतील, त्याचा पण उपचार स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याची मर्यादा जी आहे ती आपण ओळखली पाहिजे. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती आम्ही आक्रमण करत नाही ना हे ओळखलं पाहिजे. महाराष्ट्र असं म्हटलं जातं की महाराष्ट्र हा बुद्धिवादी लोकांचा प्रदेश आहे. त्याच्यामधले एक बुद्धिवादी जे आहे ते गोपाळराव गणेश आगरकर, आपल्या पुण्यामध्ये ज्यांचं कार्यकर्तृत्व झालं त्यांच्या चरित्रातलं उदाहरण आहे. गोपाळराव आगरकर जे होते ते तशा अर्थानं देवाधर्म न मानणारे होते, श्रद्धा नव्हती त्यांची, मूर्तीपूजेवरती श्रद्धा नव्हती, परंतु त्यांची जी पत्नी होती बायको जी होती ती अतिशय धर्मश्रद्धा होती. व्रत वैकल्य करावी, सणवार करावेत हे तिचं होतं. लोकांनी असं विचारलं की अहो आगरकर तुम्ही एवढा सगळ्यांना बुद्धिवाद सांगता पण तुमची बायको जे काही करते तुम्ही तिला का अडवत नाही. आगरकरांनी जे उत्तर दिलं ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आगरकर म्हणाले की देवावरती श्रद्धा ठेवायची नाही, कर्मकांड मानायचं नाही, ही माझं विचार आहे, माझा विचार आहे, परंतु माझ्या पत्नीचा पण काही विचार आहे. माझा विचार बळजबरीनं तिच्यावरती लादणं मला पटत नाही. म्हणजे आपल्या बायकोवरती सुद्धा आपला विचार लादायचा नाही हे उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं नव्हे आपल्या पुण्यातलंच आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे विचारांचं आधार प्रदान झालं पाहिजे, आपण त्या आधारावरती गेलं पाहिजे. त्याच्यानंतर असं काही वेळेला होतं की काही पुस्तकं आहेत काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे तसं सांगितलं आहे, पण आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की या ग्रंथांच्या नंतर विज्ञानाची इतकी प्रगती झाली, तंत्रज्ञानाची इतकी प्रगती झाली, त्याच्या आधारावरती आपण त्याचा विचार केला पाहिजे. संत तुकाराम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संत तुकारामांनी असं म्हटलं की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सगळे लोक काय सांगतात याच्यापेक्षा माझ्या मनाला काय वाटतं, माझ्या बुद्धीला काय वाटतं, मला काय पटतं, याच्या आधारावरती आपण जगलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं पुढे. आणि दिशादर्शक असं सगळ्यात महत्त्वाचं भाषण मला या निमित्तानं वाटतं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाटतं. घटना समितीमध्ये शेवटच्या दिवशी 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांचं भाषण झालं. 15 पानाचं साधारणपणे ते भाषण आहे, इंटरनेटवरती उपलब्ध आहे, तुम्ही म्हणाल त्या भाषेमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही जरूर वाचा. बाबासाहेब त्या ठिकाणी बोलतायत, ते एका समाजाचे नेते म्हणून बोलत नाहीत, बाबासाहेब या देशाचे राष्ट्रपुरुष म्हणून बोलतायत, राष्ट्राचा विचार करणारा तळमळीचा देशभक्त बाबासाहेबांच्या तोंडून बोलतोय असं मला स्वतःला वाटतं. काय मुद्दे मांडलेत बाबासाहेबांनी? बाबासाहेब असं म्हणतात की आज माझ्या मनामध्ये शंका उत्पन्न होते की भारतानं स्वातंत्र्य गमावण्याची वेळ नाही. भारताने स्वातंत्र्य का गमावलं? तर भारताच्याच काही लोकांनी फितुरी केली, मतभेदांच्यामुळे केलं. ज्यावेळेला दाहिर राजावरती आक्रमण झालं त्यावेळेला त्याचा प्रधान फितूर झाला होता.
शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये असं बघतो की ज्यांचे आप्त स्वकीय असे होते की त्यांनी शिवाजी महाराजांशी एका अर्थानं युद्ध केलं असे होते. 1857 उठावाचं उदाहरण बाबासाहेब देतात. हे सगळे बाबासाहेबांचे मी संदर्भ सांगतोय. 1857 उठावात ज्या वेळेला मराठे लढत होते, मुघल दिल्लीचा बहादूरशाह जफर लढत होता, त्यावेळेला शीख जे होते ते स्वस्थ बसलेले होते. एकाच वेळेला सगळ्या देशामधून उठाव झाला नाही, आम्हाला स्वातंत्र्य त्यावेळेला मिळू शकलं असतं ते मिळालं नाही. मतभेद होते, फितुरी होती. बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य आम्ही गमावणार का याच्याकडे लक्ष देत. बाबासाहेब पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मांडतात. ते म्हणतात की 26 जानेवारी 1950 आपण घटना स्वीकारली, आपला देश प्रजासत्ताक झाला. आता या घटनेमध्ये आम्ही व्यवस्था अशी केलेली आहे की आम्हाला जर योग्य वाटलं नाही तर ती व्यवस्था बदलण्याचं स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहे. जनमानसाचा दबाव आम्ही निर्माण करू शकतो. काही लोक भाषा करतात की इथं रक्त सांडलं पाहिजे, अमक्या तमक्यांना मारलं पाहिजे. ही भाषा या स्वतंत्र देशामध्ये चालणार नाही. बाबासाहेब असं म्हणतात विदाऊट शेडिंग अ ड्रॉप ऑफ ब्लड, हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. एकही थेंब न सांडता या देशामध्ये व्यवस्थेत परिवर्तन करून दाखवण्याची क्षमता या देशामध्ये. काय उदाहरण, 5 वर्षापूर्वी या देशामध्ये एक फार मोठं आंदोलन झालं. अण्णा हजारेंचं नाव तुम्ही ऐकलं असेल. लोकपाल बिलासाठी अण्णा हजारेंनी आंदोलन केलं. अण्णा हजारेंनी कोणाच्यावरती बंदूक चालवली का? अण्णा हजारेंनी कोणावरती लाठी मारली का? अण्णा हजारेंनी स्वतःला कष्ट दिले. सगळा देश त्यांच्या मागे उभा राहिला, तरुण वर्ग त्यांच्या मागे उभा राहिला आणि एक लोकपाल नावाचं बिल हे भारताच्या संसदेमध्ये संमत झालं. एक व्यवस्था निर्माण झाली. हे आपण बाबासाहेबांचे लक्ष ठेवलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की एक भारतीय म्हणून आपण 3 मूल्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बाबासाहेब म्हणतात ही 3 मूल्ये मी भगवान बुद्धांच्या शिकवणीतून घेतली आहेत, ती फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत असं समजू नका. स्वातंत्र्य, पण स्वातंत्र्य अनिर्बंध असलं तर ते समतेवरती घाला आणतं, आणि समता जर एखादी मर्यादा ओलांडून घेतली तर ती स्वातंत्र्याचा संकोच करते असं बाबासाहेब म्हणतात. याचा अर्थ काय होतो? मला किती पाणी उपसायचा अधिकार आहे. म्हणून एखाद्या छोट्याशा गावामध्ये एखाद्या श्रीमंतानं खूप पाणी ओचायचा प्रयत्न केला तर बाकीच्या लोकांना पिण्याच्या पाण्यावरचा समतेचा जो हक्क आहे तो मानता येईल. आणि सगळे समान आहेत, मी जसा आहे तसाच आहे, तो जसा आहे तसा आहे, त्यामुळे मी विचार करतो तसा सगळ्यांनी केला पाहिजे असं म्हटल्यानंतर विचाराचं स्वातंत्र्यच राहणार नाही. पण ज्यांनी घटना घडवली, घटनेचे शिल्पकार जे आहेत ते पुढं काय म्हणतात ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या तत्वज्ञानामध्ये स्वातंत्र्य समतेच्या बरोबरच बंधुतेला किंबहुना श्रेष्ठ स्थान आहे ते बंधुतेला आहे. कारण कायद्याच्या आधारानं स्वातंत्र्य आणि समता यांचं रक्षण होईल असं मला वाटत नाही, दुर्दैवानं मला वाटत नाही. बाबासाहेबांचे लक्ष घ्या. बंधुता याचा अर्थ काय? सद्भाव. आपण सगळेजण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. एकाच्या आईच्या पोटी जन्माला आलेली लेकरं जर एकमेकांचे भाऊ बहीण असतात तर एका भारतभूमीवरती जन्माला आले आपण कोण आहोत? एकमेकांचे बांधव आहोत. हे बंधुतेचं नातं ज्या वेळेला आपण घट्ट करू त्या लक्षात असं येतं की या सद्भावनेच्या दृष्टीनं जे अपप्रयत्न चाललेले आहेत, जे षडयंत्र चाललेली आहेत ती विफल ठरणार आहेत. आणि अनेक थोर पुरुषांनी आपलं वचन सांगितलेलं आहे, महापुरुषांनी सांगितलेलं आहे, ते वचन आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळेल की भारत पुन्हा एकदा श्रेष्ठ स्थानावरती पोहोचणार आहे. भारत जगाला ज्ञानाचं प्रदान करणार आहे, तत्वज्ञानाचं प्रदान करणार आहे, अध्यात्माचं प्रदान करणार आहे, बंधुत्वाचं प्रदान करणार आहे. हे स्वप्न आता दिसायला लागलेलं आहे. या स्वप्नामध्ये आपल्यासारख्या तरुणांनी मनापासून सहभाग घेतला पाहिजे, भारताची परंपरा समजून घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे आणि जी एक पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या अंगात आहे तिचा उपयोग करून या स्थानापर्यंत पोहोचण्याचं एक नम्र आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. अशी संकट आपल्यासमोर दिसतात असं वाटतं की याच्यातनं मागे जाणार की नाही, पण लक्षात ठेवायचं की परमेश्वराचा वरदहस्त आमच्या भूमीवरती आहे. परमेश्वर आमच्या देशाच्या पाठीमागं उभा आहे ही श्रद्धा आमची असली पाहिजे. तपास करा, अनुभव घ्या, अनुभूती घ्या आणि मग तुम्ही हे शब्द मान्य करा. संकटचा आहे गहराते हो, संकटचा आहे गहराते हो, पंथ विकटतम अंधियारा, धृती उत्साह समन्वित मनसे, दिखे ध्येय का ध्रुवतारा, प्रभु इच्छा से सुयश सुनिश्चित, थोड़ी धैर्य परीक्षा है, ईश कार्य करने वालों को श्रम में तृप्ति सुरक्षा है, माता के हित सब कुछ अर्पण करने की बेला आई, शुभ मंगल बेला आई, भारत के हित सब कुछ अर्पण करने की बेला आई. धन्यवाद.